सोशल मीडियावर काही संघटनांकडून आज भारत बंद केल्याचे मेसेज फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना हिंसक घटना आणि इतर अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. 2 एप्रिलला झालेल्या बंदला प्रत्युत्तर म्हणून हा बंद असल्याची चर्चा सोशल मीडियात आहे. नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाच्या विरोधात बंद पाळण्याचे मेसेज व्हॉट्सअपवर फिरत आहेत, त्यामुळे गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र सोशल मीडियावरील मेसेज आणि भारत बंद पुकारण्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेनं घेतलेली नाही. यासोबतच कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जबाबदार राहतील असं सांगण्यात आलं आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.